आज धक्काधक्कीच्या जीवनामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जर असेल तर शारीरिक सौष्ठव। शरीर ही संपत्ती मानली जाते आणि हे शारीरिक सौष्ठव प्राप्त करण्याची सोपी पद्धत म्हणजे योग होय। आज मी विश्वास प्रकाश खांडेकर, जिल्हा प्रतिनिधी, दैनिक चालू वार्ता हाच विषय घेऊन तुमच्या समोर प्रज्ञा मनीष वसमतकर ह्या स्वतः सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत, परंतु योग शिक्षिका म्हणून देखील त्या नुसत्या देशातच नाही तर संपूर्ण जगामध्ये त्यांना ओळखलं जातं। या देश विदेशात त्यांच्या खूप विद्यार्थी देखील आहेत आणि त्यांनी योगावर प्रभुत्व प्राप्त केलेले आहे आणि आज त्यांना त्यांच्याविषयी आणि त्यांच्या योगाविषयी जाणून घेण्यासाठी आज आपण इथे जमलो। या ठिकाणी मॅडम नमस्कार। नमस्ते। मला सांगा योग म्हणजे काय? नमस्कार, मी प्रज्ञा मनीष वसमतकर। तर योग म्हणजे, योग हा जो शब्द आहे तो योग हा शब्द युज या संस्कृत धातूपासून बनलेला आहे। युज म्हणजे मुळात जोडणे, ॲड करणे, एकत्र करणे। तर एकत्र आपल्याला काय करायचं आहे तर शरीर आणि मनाला एकत्र करण्याचा, जोडण्याचा मार्ग म्हणजे योग। इतका सरळ, सोपा आणि साधा योगाचा अर्थ आहे। शरीराला आणि मनाला जोडून त्यांचं एकत्रपणे, त्यांना शरीराची संगोपन करणे, त्याचबरोबर मन स्थिर करणे यासाठी योग हे काम केलं जातं। योग यावरती पूर्णपणे काम करतं। मॅडम, मी पतंजली योगाविषयी ऐकलेलं आहे, त्याचं पहिलं सूत्र आहे अथ योगानुशासनम। आता आपण योगाला बसूया। आणि दुसरं सूत्र आहे योगश चित्त वृत्ती निरोधः। चित्त मन आणि वृत्ती स्वभाव यातील दोष नष्ट करून योग करणे, तर ह्या पतंजली योगाविषयी तुम्ही काही सांगू शकता का? महर्षी पतंजलींनी इसवी सन पूर्व 5000 वर्षापूर्वी योगाला एका पतंजल योग सूत्र, पतंजल दर्शन, या सगळी योगाची जी सूत्र आहेत ती पतंजल योग दर्शन या एका एकाच ठिकाणी त्याला बांधलेला आहे, त्याच्यामुळे याला पतंजल योग असं नाव दिलेलं आहे। बरं, या पतंजली योगामध्ये काही विशेषता तुम्हाला सांगता येईल का? की म्हणजे या योगांविषयी आपण, सोपा प्रश्न विचारायचा म्हणजे तुम्हाला ह्या योगाविषयी आवड कशी झाली? कारण तुम्ही स्वतः इंजिनियर, माझा विचारण्याचा प्रश्न म्हणजे तुम्ही स्वतः इंजिनियर आहात, तुम्ही टेक्निकल आहात, तरी देखील तुम्हाला ह्या योगाविषयी आवड काय? आधी मी वेगवेगळ्या, जसं की फिटनेसची ही आवड मनातच होती लहानपणापासून, की फिट राहायचं, हेल्दी राहायचं। तर वेगवेगळे मी फिटनेससाठीचे लाईक जिम करायचे, रनिंग करायचे किंवा वॉकिंग करायचे। मग हे करत करत असताना मी योगा पण करायला सुरुवात केली, तेव्हा मला दोघांमध्ये असा फरक जाणवला की रनिंग आहे, फिट जे जिम आहे, याच्याने काय होतं की शरीरावर हे 100% बदल हे होतात, पॉझिटिव्ह बदल होतात। पण योगा आणि बाकीच्या ज्या एक्झरसाईज, त्याच्यामध्ये हा फरक आहे की योगामध्ये शरीरासोबत मनावरही बरेचसे बदल होतात। म्हणजे जसं की बाकीच्या एक्झरसाईजने आपल्याला शरीरावर बदल होतात आणि योगाने आपण अंतर्मुखी यायला मदत होते। जसं की बहिर्मुख आपण असतो, पण योगामुळे आपण डोळे बंद करून वेगवेगळ्या आसनांचा अभ्यास करतो, तर शरीरावर तर बदल होतातच होतात, पण आपल्या मनातही चांगल्या प्रकारचे बदल होतात, मन स्थिर राहायला आपल्याला मदत होते। अंतर्मुख आणि बहिर्मुख आपण दोन्ही त्याच्यामध्ये होतो। आपण योगा का करावा या धक्काधक्कीच्या जीवनात, त्याचे काही फायदे आहेत का? हो, नक्कीच। आता मुळात असं आहे की ह्या धक्काधक्कीच्या जीवनामध्ये सध्या जे आधुनिक माणूस आहे ते आपल्या मेंदूच्या बळावर इतकी त्याने प्रगती केलेली आहे की वेगवेगळ्या मशीन्स तयार झालेल्या आहेत, की अगदी छोट्या छोट्या मिक्सरपासून एरोप्लेनपर्यंत ह्या सगळ्या मशीनच आहेत। की जे काम आधी 2 दिवसात व्हायला पाहिजे ते आता 1 दिवसात होतं, जे 1 दिवसात व्हायला पाहिजे ते आता काही तासात होतं। तर याच्याने काय झालेलं आहे की आपली फिजिकल एक्झर्शन जे आहे, फिजिकल एक्झरसाइज ती कमी होऊन मानसिक, मेंटल एक्झर्शन हे वाढलेलं आहे। की सगळं काम मेंदूनी करतोय आणि शारीरिक जे श्रम आहे ते कमी आहे, त्याच्यामुळे काय होईल की माणसाला वेळ कमी पडतोय। आणि हा वेळ जो कमी पडला आहे त्याच्यात आपली जी आपण भरवटले जातोय की त्याच्यानं आपल्याला वेळ नाही आहे आणि मग आपण त्याच्यामागेच धावतो आहेत, तर वेळ नाही म्हणून आपण काय करतो की जेवायला उशीर, त्याच्यामुळे आपल्या शरीरावर वेगवेगळे परिणाम होतात। जसं की वेळ नाही, जेवायला उशीर, आणि मग आपण आपल्याला ऍसिडिटी सारखे आजार होतात। वेळ नाही म्हणून बरेचदा आपण वेळेच्या आधीच जेवतो, त्याच्यामुळे इंडायजेशन होतं, असे वेगवेगळे आपल्याला जे आजार होतात। मग याला सगळे लाईफस्टाईल बेस्ड डिसीज म्हणतात। जर आपण की मग आता अशी कुठली मधला मार्ग आहे का की आपण ही धकाधकीचे जीवन तर सोडू शकत नाही, कारण याच्यात तर आपल्याला राहणं खरंच आवश्यक आहे। ह्या युगामध्ये हे धकाधकीचं जीवन आपल्याला सगळ्यांनाच हे आहे, मग आपण हे सोडू शकत नाहीत।
तर मग हे पण आपण धकाधकीच्या जीवनात जगत असताना आपण आपल्या शरीराचं स्वास्थ्य कसं राखले जाऊ याचा कुठला मधला मार्ग आहे का? तर हो आहे, आणि त्याचं नाव आहे योग. म्हणजे मधला मार्ग असा आहे की आपण या धकाधकीच्या जीवनामध्ये आपल्या सगळ्या गोष्टी करत करत जर एक तास आपण स्वतःसाठी काढला आणि योगाचा, योगासनांचा, प्राणायामाचा जर अभ्यास केला तर आपण दोन्हीची जी लाईफ ती दोन्ही आपण बॅलन्स करू शकू. पूर्ण आपण आपले काम पण करत राहू आणि आपल्याला लाईफस्टाईल बेस्ड डिसीजेसला बळी पण पडणार. मी योगाविषयी भरपूर काही ऐकलंय, योगाचे अनेक प्रकार आहेत असं बघितलंय. त्याच्यात मुख्य असं सांगितलं जातं की आसन, योग आणि प्राणायाम ह्या तीन महत्वाच्या गोष्टी मानल्या जातात. तर ह्यांच्यात फरक आहे असं सांगितलं जातं, तर याविषयी तुम्ही काही सांगू शकता का? योग, आसन आणि प्राणायाम ह्या तीन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. जसं की मी आत्ता सांगितलं, योग म्हणजे शरीर आणि मनाला जोडण्याचा एक मार्ग म्हणजे याला योग असं म्हणतात. आता योग सोबत नेहमी तुम्ही एक शब्द ऐकता, योग आणि आसन, योग आसने याला म्हणतात, हा एक शब्द आहे. तर आसने म्हणजे काय? तर बऱ्याच लोकांच्या अशा चुकीच्या संकल्पना आहेत, गैरसमज आहेत की आसन म्हणजे शरीराला ताणलं जातं, पिळलं जातं, शरीराला एक प्रकारचा दिलेला त्रासच आहे. पण तसं नसून, आसन म्हणजे मुळात मनाच्या स्थिरीकरणासाठी शरीराची केलेली विशिष्ट प्रकारची कृती म्हणजे आसन. म्हणजे यात काय होतं, अजूनही बऱ्याच जणांच्या अशा संकल्पना आहेत की योग आसने करणे म्हणजे वेट लॉस करणे, तर तसं नाही आहे. त्याचा मुळात अर्थ असा आहे की आसने हे आपल्या मनावरती काम करतात, मन स्थिर करण्यासाठी शरीराच्या वेगवेगळ्या कृती केल्या जातात. पण त्याचे जे बेनिफिट आहेत हे सगळे आपल्या शरीराला होणार आहेत, कारण शरीराच्याच माध्यमातून ते आपल्याला मन स्थिर करायचे. मेन उद्देश मन स्थिर करण्याचा आहे, पण त्याच्यासोबत शरीराला असलेले आजार किंवा तुमचा वेट लॉस असेल, फॅट लॉस असेल, वजन वाढलेलं असेल तुमचं, किंवा वेगवेगळे शरीराला आजार असतील, तर ह्या आसनांमधून ते ऑटोमॅटिकली दूर केले जातात. पण याचा उद्देश मात्र मन स्थिर करण्यासाठी असतो. आणि प्राणायाम, आता प्राणायाम म्हणजे काय? तर प्राण म्हणजे श्वास आणि आयाम, आयाम म्हणजे नियंत्रण. तर श्वासावरती केलेले नियंत्रण म्हणजे प्राणावरती केलेले नियंत्रणच म्हणजे श्वासावर केलेले नियंत्रण म्हणजे प्राणायाम. विशिष्ट प्रकारे श्वास घेणे, विशिष्ट प्रकारे श्वास रोखणे आणि विशिष्ट प्रमाणात श्वास सोडणे याला, याचा अभ्यास करून प्राणायाम साधला जातो. छान. मी असं ऐकलं होतं की शरीरामध्ये 10 प्रकारचे वायू आहे, त्याच्यातले 5 मुख्य, प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान. त्याच्यातलं मुख्य म्हणजे प्राण आहे, आणि ह्या प्राणाला जर आपण जर कंट्रोल केलं तर तुमचं असं म्हणणं आहे का की आपण डॉक्टरांना दूर ठेवू शकतो? आता यात असं बोलण्यासारखं आहे की आता काही जर विशिष्ट आजार असतील तर आपण डॉक्टरांना दूर ठेवू शकतो असं म्हणता येणार नाही. योग प्राणायाम हा 3 प्रकारामध्ये, 3 आपल्याला स्टेजमध्ये केला जातो. पहिली आहे की प्रिव्हेंटेबल, रिव्हर्सेबल आणि मॅनेजेबल. समजा तुम्ही आता हेल्दी आहात तरी पण तुम्ही योगाचा, प्राणायामाचा अभ्यास करत असाल, योगिक लाईफस्टाईल तुम्ही अवलंब करत असाल, तर तुम्ही कुठलेही आजार प्रिव्हेंट करू शकता. आता समजा फॉर एक्झाम्पल मी एक डायबिटीज एक तुम्हाला उदाहरण देते की तुम्ही आता नॉन डायबिटिक आहात पण रोज योगा, प्राणायामाचा अभ्यास करत असाल तर तुम्हाला भविष्यामध्ये तुम्ही त्याला प्रिव्हेंट करू शकता, डॉक्टरांना तुम्ही दूर ठेवू शकता. पण समजा तुम्हाला ऑलरेडी डायबिटीज आहे तर योगामध्ये अशी काही आसने असतात वेगवेगळ्या प्रकारची की त्याला तुम्ही रिव्हर्स करू शकता, म्हणजे तो डायबिटीज पूर्ण कमी करू शकता. हे दुसरं उदाहरण. तिसरं म्हणजे मॅनेजेबल. मॅनेजेबलमध्ये काय होतं की समजा तुमचा डायबिटीज जास्त प्रमाणात आहे, तुमचा HbA1c हा 11, 12 किंवा 13 आहे, तर त्या प्रमाणात त्यात आम्ही योगाला, आमच्या योगा माध्यमातून डायबिटीज कमी केला जातो. डायबिटीज हे एक उदाहरण आहे, तेच बाकी सगळ्या आजारांना लागू आहे. कमी केला जातो पण काय करतं की मॅनेजेबल, की आता डायबिटीज काय होतं, शुगर इज अ सायलेंट किलर असं म्हणलं जातं की शुगर आपल्याला माहिती नसतं पण आपल्यामधल्या जे अवयवांना आहे ते डॅमेज करत असते. तर आम्ही कुठल्याही अवयवांना डॅमेज न करता योग माध्यमातून तुमचा डायबिटीज हा कंट्रोल करण्याचा प्रयत्न करू, हळूहळू कमी करण्याचा प्रयत्न करू. तर तुम्ही जर अर्ली एकदम याच्यातच जर तुम्ही सुरू केलं योगाचा अभ्यास तर तुम्हाला डॉक्टरांना दूर ठेवता येईल. आज तुम्ही काही विद्यार्थी घडवताय, योगांचं त्यांना मार्गदर्शन करताय, ते भारतापुरतं मर्यादित आहे का, इतर देशांमध्ये सुद्धा तुमचे विद्यार्थी आहेत? मी असं ऐकलंय की परदेशात सुद्धा तुम्ही मार्गदर्शन करता, ते कशा प्रकारे? हा, आता असं की आधी मी ऑफलाईन क्लासेस ऑफलाईनच घ्यायचे, पण नंतर 2020 पासून जेव्हा कोरोनाची सुरुवात झाली तेव्हा लोकांनी ऑनलाईनला छान प्रतिसाद दिला, कारण लोकांकडे कुठलंही ऑप्शन नव्हतं त्यावेळेस, आणि घरात बसून ऑनलाईन योग करण्यासारखं आहे की आपण एक्सप्लेन करू आणि सांगू. त्या करोनापासून हे ऑनलाईनला थोडा जास्त प्रतिसाद आला, त्याच्यामुळे मग वेगवेगळ्या देशातली जसं की अमेरिका, जपान,
कुवेत ऑस्ट्रेलिया अशा देशातनं पण माझ्याकडे स्टुडंट आहेत आणि ते आमच्याकडे क्लासेस करतात, आम्ही त्यांना तसं मार्गदर्शन। मी एक प्रश्न विचारतो की आज हे पूर्ण विश्व साथीच्या आजारांनी त्रस्त आहे, कोरोना हा वेगवेगळे व्हेरियंट घेऊन येतोय, मग योगाची काही मदत होते का ह्या साथीच्या आजारांना दूर ठेवण्यासाठी किंवा त्याला प्रिव्हेंट करण्यासाठी? हो, नक्कीच होईल योगाची मदत। योग आणि प्राणायामामुळे काय होतं नेमकं की आपल्या शरीरातली इम्युनिटी वाढते, रक्तभिसरण योगाने चांगलं होतं, घामाद्वारे जी आपल्या शरीरातली घाण आहे ती बाहेर पडते। जेव्हा आपण सूर्यनमस्कार किंवा योगाचा अभ्यास करू तेव्हा घामाद्वारे शरीर डिटॉक्स व्हायला मदत होते, जी घाण आहे ती बाहेर पडते आणि आपलं रक्तभिसरण चांगलं होतं, ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं आणि इम्युनिटी आपली ही वाढते। त्याच्यामुळे वेगवेगळ्या आजारांवरती आपल्याला फाईट करायला थोडक्यात शक्तीच मिळते। त्याच्यामुळे नक्कीच योगास आसनांचा आपल्याला इथे फायदा होईल, त्याचबरोबर प्राणायामांचा हा विशेष इथे फायदा होईल। कारण प्राणायामामुळे लंग्सची कॅपॅसिटी ही वाढते, कारण आपण श्वास घेतो श्वास सोडतो, त्याच्यामुळे लंग्सची कॅपॅसिटी वाढल्यामुळे आपल्याला इम्युनिटी आपली त्याच्यात वाढणार आहे। मॅडम, अजून एक मोठा आजार आहे ज्याच्यावर आज देखील विश्वाला 100% औषध पूर्णपणे सापडले असं सांगता येणार नाही, तो म्हणजे कॅन्सर। आणि भारत हा देश त्याच्या विळख्यामध्ये सापडलेला आहे, जवळजवळ अनेक लोकांना कॅन्सर होतो। या कॅन्सर नावाच्या आजारामध्ये देखील योगाचा काही बेनिफिट आपल्याला मिळेल का, किंवा त्याला थांबवण्याचा प्रयत्न करता येईल का, किंवा त्याला प्रिव्हेंट करता येईल का? हो, नक्कीच प्रिव्हेंट करता येईल। त्याची जी फ्रिक्वेन्सी आहे ती आपल्याला कमी करता येईल, त्याचं जे प्रमाण आहे किंवा त्याच्यावर इम्युनिटी आपली वाढून वेगवेगळ्या आसनांचा आणि प्राणायामाचा अभ्यास करून आपल्याला इम्युनिटी करून इम्युनिटी आपली जास्त वाढून त्याच्यावरती आपल्याला नक्कीच मात ही करता येईल। त्यासाठी रोज रेग्युलर विशिष्ट प्रमाणामध्ये त्याचा अभ्यास करणं योगाचा आसनांचा आणि प्राणायामांचा आवश्यक आहे। मॅडम, मी योगाचे अनेक प्रकार ऐकले आणि परवा एक नवीन प्रकार ऐकलाय, मेडिकल योग। हा काय आहे आणि हा मेडिकल योग किती प्रमाणात आपल्याला उपयुक्त आहे ते थोडक्यात सांगा। मेडिकल योग म्हणजे वैद्यकशास्त्र, म्हणजे की आता आपण समजा आता मी एक फिट आहे तर मी वेगवेगळ्या आसनांचा अभ्यास करू शकते, जसं की मी सूर्यनमस्कार करू शकते, भुजंगासन करू शकते, उष्ट्रासन, वेगवेगळी आसनं मी करू शकते। पण एखाद्या व्यक्तीचं वय झाले किंवा त्याला गुडघेदुखी आहे, कंबरदुखी आहे, पाठदुखी आहे, तर त्याला सूर्यनमस्कार कर म्हणजे त्याच्या त्या त्रासामध्ये अजून वाढ देणं हे आहे। किंवा त्याला पाठदुखीचे आजार आहेत तर त्याला आपल्याला भुजंगासन करता येणार नाही, वेगवेगळी आसनं त्याला अवॉइड करायला लागतील। तर त्याच्यासाठी मेडिकल योग हा खूप चांगला योग आहे की त्या पेशंटची हिस्ट्री घेऊन त्याला कुठले कुठले आजार आहेत ते आपल्याला आधी बघावे लागतील आणि त्यानुसार त्याला वेगवेगळ्या प्रकारची आसनांचा अभ्यास द्यावा लागेल। जसं की आपण त्याच्यासाठी एक दोन आसनं नाव आहे की सुप्त विरासन, सुप्तबद्ध कोणासन, अशी वेगवेगळी आसनं आहेत। त्याच्यामध्ये आपण काय करतो की सपोर्ट देतो, जसं की उशी असेल, पिल्लो असेल, लोड आहे, ब्रिक्स असेल, अशा वेगवेगळ्याचा सपोर्टचा वापर करून आपण त्यांना आधार देतो। फॉर एक्झाम्पल, एक छोटंसं जर उदाहरण सांगायचं असेल तर त्याला कंबरदुखी आहे आणि त्याला लंग्स एक्सपान्शनची गरज आहे की हर्टसाठी त्याला लंग्स एक्सपान्शनची गरज आहे। तर कंबरदुखी असल्यामुळे कंबरेजवळ आपण एक सॉफ्ट पिल्लो ठेवतो की ज्याला कंबरेवरती ताण येऊ नये आणि पाठीमागे आपण त्याला पूर्ण झोपवतो, ज्याने काय होतं की हर्ट पूर्ण आपलं लंग्स आणि हर्ट आपले एक्सपांड होतात। अशा वेगवेगळ्या सपोर्टचा आधार देऊन आपण त्यांच्याकडून ती आसनं केली जातात की ज्यांना कंबरदुखी आहे, गुडघेदुखी आहे, त्यांना त्या अवयवांचा त्रास न होता त्यांना जे बेनिफिट आहे किंवा त्यांना जे साध्य करायचे ते साध्य व्हावं यासाठी आपण प्रयत्न करतो। मॅडम, मला असं वाटतं की आधुनिक जे मेडिकल आहे त्याच्यापेक्षा योग हे जास्त प्रमाणात रोगांवर प्रिव्हेंटिव्ह आहे असं मला वाटतं, ते खरं आहे का? हो, खरं आहे, पण त्यासाठी रोज योगाचा अभ्यास करणं हे आवश्यक आहे की आपण एक दिवस करतोय, महिन्यातून दोन दिवस करतोय, तर ते शक्य नाही। त्यासाठी रोज तत्पर राहून एक विशिष्ट प्रमाणामध्ये योगाचा जर आपण अभ्यास केला तर नक्कीच आपल्याला त्याचा फरक जाईल। प्राणायामाचं महत्व खूप आहे, मग प्राणायाम करावा का, याचे फायदे काय आणि कोणत्या पद्धतीने करावा, याविषयी थोडक्यात पण महत्वाचं सगळं सांगा। हो, नक्कीच प्राणायाम हा केलाच पाहिजे। किती प्रमाणात आणि कुठला प्राणायाम करावा याबद्दल मी थोडक्यात तुम्हाला सांगते। प्राण म्हणजे श्वास आहे, आत्ताच मी सांगितल्याप्रमाणे, तर श्वास आपण घेतो याला पूरक असे म्हणतात। बरोबर। श्वास आपण रोखतो याला कुंभक म्हणतात। बरोबर। आणि श्वास सोडतो याला रेचक असं म्हणतात। छान। पूरक, कुंभक आणि रेचक। तर प्राणायाम हा रोज अभ्यास करावाच प्राणायामाचा, तर कशा प्रमाणात आणि कुठले प्राणायाम करावे याबद्दल मी सांगते। तर सगळेच प्राणायाम मुळात रोज करायला
करायलाच पाहिजेत, पण ठीक आहे ज्यांना वेळ नाही त्यांनी 3 प्राणायाम तरी रोज करावेत असं मी सगळ्यांना सांगेन. त्यात पहिला प्राणायाम आहे भस्त्रिका, ही सगळ्यांनी करावी. दुसरं आहे कपालभाती करावं, आणि तिसरं आहे की अनुलोम विलोम म्हणजे नाडी शोधन प्राणायामाचा अभ्यास तरी करावा. तर यामध्ये भस्त्रिका पहिल्यांदा किती करावी आणि कशी करावी. भस्त्रिका जेव्हा आपण करतो तेव्हा काय होतं की आपल्या पूर्ण आपण जे लंग्सचे पूर्ण लंग्सचे मसल्स असते त्यांना आपण उचलतो आणि मागे टाकतो. आपल्या पूर्ण लंग मसल्स जे असतात त्यांना उचलून आपल्याला मागे टाकण्याचं काम हे भस्त्रिका करते. आणि जर सायंटिफिक रिझनमध्ये सांगायचं असेल तर प्रत्येक पेशीवरती एक अग्नी असतो ज्याला पेशीय अग्नी असं म्हणतात. बरोबर. त्याला सायन्समध्ये मायटोकॉन्ड्रिया म्हणतात. आयुर्वेदामध्ये सुद्धा याचं महत्व आहे. त्याला पेशीय अग्नी असं म्हणतात. अग्नी म्हणजे मुळात काय, HCl हायड्रोक्लोरिक असेल. आणि अग्नी आयुर्वेदात त्याला अग्नी म्हणजे काय, आपला जे सूर्यनारायण म्हणतो आपण आपल्या शरीरातला, की जो जागृत झाल्यावर आपल्याला भूक लागते किंवा सूर्यनारायण त्याला HCl म्हणतात. मनुष्य आहे तर तो अग्नी जागृत करण्याचं काम ही भस्त्रिका करते. भस्त्रिका केल्याने काय होतं की मुळात एक उदाहरण देऊन सांगते की आपण एक आग असते कोळशाची, ती विजते, ती विजल्यानंतर ती थंड होते, पण मुळात मध्ये ती उष्णता ती अग्नी असते. मग आपण जर त्याला फुंकर मारली तर ती परत जागृत होते. तर आपल्या शरीरामध्ये तो अग्नी असतो पण तो विजलेला अग्नी असतो. विजलेल्या अग्नीमुळे काय होतं की आपल्याला भूक ही मंदा होते, आपली भूक मंद. आणि आयुर्वेदात असं सांगितलं की सगळे आजार हे अग्नीवर डिपेंड आहेत, की ज्याचा अग्निमंद त्याला पचन होणार नाही, सगळे हे अग्नीवर आहे. तर आपला अग्नी जर आपल्याला चांगल्या प्रकारात प्रज्वलित करायचा असेल, जागृत करायचा असेल, तर भस्त्रिका करणं फार आवश्यक आहे. त्याच्यानंतरचा जो दुसरा प्राणायाम आहे कपालभाती, सगळ्यात उत्तम आणि खूप छान प्राणायाम आहे कपालभाती. जो आहे तो आपण पोटाने पाठीवरती श्वास हा पोटाने पाठीवरती आपण श्वास हा फेकला जातो, मारला जातो. त्याच्यामध्ये काय होतं की नाभीजवळ हा आपला अपानवायू असतो. अपानवायू तो आपला प्रज्वलित होतो, जागृत होतो. अपानवायूचं त्याचं स्थान त्याचं जागृत होतं. त्याच्यामुळे आपली जे पोटाची चरबी असते किंवा आपल्या साईड फॅट असतात ते बर्न व्हायला मदत होतात. आणि अपानवायू काय करतो की शरीरात आपण जे एक्सेसिव्ह घेतलेलं असतं, की आपण काय घेतो, फॅट साचून ठेवतो, पित्त वाढलेलं असतं, कफ वाढलेलं असतं. पित्त कफ वात या ज्या 3 प्रकृत्या त्या नेहमीच अनबॅलन्स असतात. तर जे आपल्या शरीरात वाढलेलं आहे ते बाहेर टाकण्याचं काम कपालभाती करतो अपानवायूद्वारे. आणि त्याच्या आधी जे मी भस्त्रिका सांगितलं, भस्त्रिका हे प्राणवायूवरती काम करतं. प्राणवायू म्हणजे काय की आपल्या शरीरात समजा ऍब्झॉर्ब थोडक्यात सांगायचं म्हणजे ऍब्झॉर्प्शन पॉवर जर कमी असेल, नेहमी B12 कमी असेल, हिमोग्लोबिन कमी असेल, तर ऍब्झॉर्प्शन पॉवर वाढवण्यासाठी भस्त्रिका करा. आणि शरीरात जे जास्त वाढलेलं आहे, फॅट्स आहेत, पित्त वात कफ जे वाढलेले आहेत, ते बाहेर फेकण्यासाठी तुम्ही कपालभातीचा अभ्यास करा. आणि सगळ्यात तिसरा आणि महत्त्वाचा म्हणजे अनुलोम विलोम, त्याला नाडी शोधन प्राणायाम असेही म्हणतात. त्याच्यानं आपल्या शरीरात ज्या 72,000 नाड्या असतात त्या शुद्ध करण्याचा मार्ग म्हणजे अनुलोम विलोम, नाडी शोधन प्राणायाम. पण आता हे करण्याच्या किती प्रमाणात करावे हा एक प्रश्न आहे. तर समजा तुम्ही जर 30 वेळा जर भस्त्रिकाचा अभ्यास करत असाल तर 300 वेळा तुम्ही कपालभाती करा आणि 30 वेळा तुम्ही अनुलोम विलोम करा. म्हणजे 30, 300 आणि 30 याही पलीकडे जाऊन जर तुम्हाला वेळ असेल तर 60, 660 असा जर तुम्ही अभ्यास 21 दिवस जर केला तर तुम्ही वाटल्यास हे एक चॅलेंज म्हणून घ्या. ट्रस्ट माय वर्ड अँड टेक माय चॅलेंज. 21 दिवस तुम्ही अभ्यास करा याचा तर तुम्हाला नक्कीच अप्रतिम रिझल्ट्स मिळतील. अप्रतिम तुम्हाला तुमच्यातला उत्साह वाढलेला दिसेल, पित्त वात कफ यांचं बॅलन्स झालेलंही दिसेल. तर तुम्ही आम्हाला जी मुलाखत दिली आणि जी माहिती सांगितली योगाविषयी ती नक्कीच सर्व श्रोतेयांना फार महत्त्वाची आहे म्हणा. आणि नक्कीच दैनिक चालू वार्ताच्या जेवढे सुद्धा श्रोते किंवा पाहणारे लोक आहेत त्यांना नक्कीच या मुलाखतीचा फायदा होईल, त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो. धन्यवाद. दैनिक वार्ता चालू वार्ताचे मुख्य संपादक DS लोखंडे सर आणि मराठवाडा उपसंपादक ओंकार लवेककर सर आणि जिल्हा प्रतिनिधी प्राध्यापक विश्वास खांडेकर यांनी मला ही संधी दिली, अपॉर्च्युनिटी दिली, त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानते. धन्यवाद. नमस्ते मॅडम.